नमस्कार मंडळी, लेट्स अप मराठीच्या न्यूज राऊंडअप या आपल्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या विशेष घडामोडी, ज्या काही स्पेशल बातम्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्या बातम्यांमागच्या पडद्यामागे घडलेल्या गोष्टी असतील, त्या बातमीचं सखोल विश्लेषण असेल, त्याबाबतचं आपण या शो मध्ये माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे. सर नमस्ते. सर, आपल्याकडे आज विशेष एक 4 ते 5 बातम्या आपण आज प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत आपल्या. त्यात पहिली तर बातमी आहे म्हणजे कालपासून जे मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात आहे, म्हणजे एक प्रकारे तो संपलाय असं मराठा समाजाचं मत आहे, पण ओबीसी समाजाकडून त्या प्रश्नाला परत एकदा श्वास फुंकला गेलाय. ओबीसी समाजाकडून त्या जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेला विरोध होत आहे, आणि या अधिसूचनेच्या लढाईत सगळ्यात आघाडीवरचे नेते आहेत ते छगन भुजबळ. पण छगन भुजबळ कुठेतरी एकाकी पडल्याचं चित्र आहे, तर नेमकं असं चित्र का तयार झालेलं आहे? दोन गोष्टी झाल्या ऋषिकेश, सर्वांचं पुन्हा एकदा लेट्स अप न्यूज राऊंडअप मध्ये स्वागत. दोन गोष्टी काल रात्रीपासून घडल्या, म्हणजे छगन भुजबळ एकाकी पडलेले आहेत याचं पहिलं इंडिकेशन हे प्रफुल्ल पटेलांनी दिलेलं आहे. छगन भुजबळ गेले 2 महिने ज्या पद्धतीनं ओबीसींचा मोर्चा लढत होते आणि त्या दृष्टीने एकदम आक्रमक भूमिका जरांगे यांच्या विरोधात मांडत होते, त्याला पहिला छेद राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल यांनी काल जी गोंदियामध्ये त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी दिला. छगन भुजबळ जी भूमिका मांडत आहेत ती भूमिका समता परिषदेची आहे, राष्ट्रवादीची ती भूमिका नाही असं मला वाटतं. त्यांच्या पक्षातनच पहिल्यांदा असं एक इंडिकेशन आलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं भुजबळांना पक्षाचा हात तुमच्या डोक्यावर नाही, म्हणजे या ही जी सगळी भूमिका आहे याच्यावर भुजबळांच्या भूमिकेची जाहीरपणे असहमती दाखवणं हे थोडस भुजबळांसाठी धक्कादायक होतं, आणि त्यामुळे प्रत्येक जण भुजबळांना असं विचारू लागला की तुम्ही एकाकी पडला आहात का, एकाकी पडला आहात का. आणि दुसरा धक्का भुजबळांना जो बसला तो सकाळी बसला, बसला तो बबनराव तायवड यांच्याकडून. एकदा पक्षाची भूमिका फिक्स झाली की भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एका मुद्द्यावरती येत नाहीयेत ओबीसींच्या मुद्द्यावरती, आणि बबनराव तायवडे ज्यांनी सगळ्या ओबीसी नेत्यांना एकत्र करण्याचं काम केलेलं होतं, ज्यांनी सगळे ओबीसी मेळाव्यांचं नियोजन केलेलं होतं, त्याच बबनराव तायडे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नाही. जो GR सरकारनं काढलेला आहे त्याच्यामध्ये नवीन काहीही दिलेलं नाहीये. मराठ्यांच्या ज्या नोंदी होणार आहे, ज्या कुणबी म्हणून नोंदी होऊ शकतात, त्या पितृसत्ताक पद्धतीने होऊ शकतात. जे जुनं आहे तेच कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही अशी भूमिका बबनराव तायवळे यांनी मांडली, आणि मला वाटतं या दोन घटनांमुळं छगन भुजबळ एकाकी पडलेले आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे. पण छगन भुजबळ यांचा असा प्रयत्न आहे की 3 तारखेला जो अहमदनगर येथे या ठिकाणी जो मोठा मेळावा त्यांनी ओबीसींचा ठेवलेला आहे, त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ आपलं शक्ती प्रदर्शन करतील आणि तिथून मग ते आपली भूमिका अधिसूचनेनंतर त्यांचा तो पहिलाच मेळावा होणार आहे, पहिलाच मेळावा होणार आहे, त्यामुळे तिथे ते जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची सगळी चिन्हे आहेत. पण बबनराव तायवडे हे त्यांच्यापासून थोडेसे दूर गेल्यामुळं त्यांना तो धक्का बसला असावा, आणि त्यामुळंच त्यांनी ती आज जेव्हा त्यांना बबनराव तायवडेंबद्दल प्रश्न विचारला त्यांनी अशा हतबलता व्यक्त केली, ते जर दूर जात असतील तर विचार करावा लागेल अशा पद्धतीनं थोडीशी हतबलता व्यक्त केलेली आहे. पण छगन भुजबळ हे लढाऊ नेते आहेत, ते संकटामध्ये संधी शोधू शकतात आणि ओबीसींचे नेते म्हणून पुढे येऊ शकतात. हे एक राजकारणाचा भाग झाला, पण कोणताही मेळावा हो, म्हणजे कोणता मराठ्यांचा हो ओबीसींचा हो, त्यातनं कोणती तेढ वाढता कामा नये याची खबरदारी मात्र शासनानं घेतली पाहिजे. सर, आता एक प्रकारे भुजबळांच्या डोक्यावरनं पक्षानं हात काढलेला आहे, मग कदाचित त्यांना राजीनामा पण द्यावा लागू शकतो का, काय तुमचं काय मत आहे? मला वाटतं भुजबळ लगेच ती रिस्क घेतील असं वाटत नाहीये, ते ओबीसींचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यापर्यंत वाट पाहतील, कसा प्रतिसाद मिळतो आहे, किती गर्दी जमती आहे, कारण बऱ्याच त्यांच्यावर टीका पण होत आहे, मागणी पण होत आहे, आणि त्यांनी उलटी भूमिका मांडलेली आहे की जर माझी भूमिका तुम्हाला पसंत नाही तर भुजबळ मला एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात बाहेर काढावं, राष्ट्रवादीने बाहेर काढावं, अशी त्यांनी उलटी भूमिका घेतली आहे. ते स्वतः लगेच सोडतील असं वाटत नाही, सर्व अंदाज घेतील, कितपत प्रतिसाद त्यांच्या भूमिकेला मिळतो आहे, त्यानंतर ते निर्णय घेतील याची मला जास्त शक्यता वाटते. सर, एका बाजूला हे भुजबळांचं चित्र असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला मनोज जरांगे पाटलांची एक वेगळाच आरोप बघायला मिळतोय. जी अधिसूचना काल निघाली आली आहे त्या
त्या अधिसूचनेत कोणतरी माती कालवतोय असं मनोज जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे. नेमकं काय आहे मनोज जरांगे पाटील? म्हणजे जरांगे पाटलांचा जो जल्लोष आहे तो जो 27 तारखेला झाला जल्लोष, जिथं जरांगे पाटील अंतरवली सराटीपर्यंत पोहोचले, तर प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे युद्धात जिंकले तहात हरले, युद्धात जिंकले तहात हरले. या सगळ्या कॉमेंटमुळे जरांगे पाटील वैतागलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा लढा केला, एवढं सगळं संघटन उभं केलं, मुंबईच्या 80 पर्यंत धडकले, मात्र तरी आपल्या पदरी अपयश लोक घालतायत असं त्यांना वाटत आहे. त्यांचे दोन त्या दिवशी दोन महत्वाचे मुद्दे आहेत. जर कुणबी कुणब्यांची नोंद जर मिळत आहे, कुणबी जर सापडत आहेत आणि त्यासाठी पुरावे लूट जर केलेले आहेत, याचा अर्थ ज्यांना गरज आहे ते सगळे कुणबी होऊ शकतात, हा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण परवा बोललो की जे ओबीसी होण्यासाठी किंवा कुणबी होण्यासाठी जे जाचक अटी सरकारच्या आधी होत्या, पुराव्यांची पूर्ण छाननी होत होती, सहजपणे कोणालाही कुणबी होता येत नव्हतं, ती पळवाट आता सरकारने ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे ते असं म्हणतायत की तुम्ही आता काही मला शिकवू नका, तुम्ही काय फेसबुकवर सोशल मीडियावर कॉमेंट टाकून काही तिथं गप्पा ठोकू नका, जायचं तर उपोषण या अशा पद्धतीनं सरकारकडे. तुम्ही ते 16 फेब्रुवारीपर्यंत तुमची मुदत आहे सगळ्या हरकतीवर सूचना देण्याची, तर त्यापर्यंत तुम्ही हरकती सूचना करा, फुकटचं मला पाजव, माझ्या समोर तुम्ही काही करू नका, अशा पद्धतीनं जरांगे पाटील आता ते पण आक्रमक झाले. आरोप कोण आहे का नेत्याकडे आहे का पूर्ण जे टीकाकार आहेत, पूर्ण टीकाकार जे आहे त्यांच्याकडे आहे. त्यांचे नेहमीचे आता सदावर्ते किंवा छगन भुजबळ यांच्याविषयी ते बोलतातच, पण आता त्यांच्या समाजात नाही किंवा त्यांच्या सहकार्यांना असं वागत आहे की अरे आपण खरोखरीच म्हणजे हरलो तर नाही ना, आपल्या पत्रात काही सर पडलेलं नाही ना, एकनाथ शिंदे यांनी रात्रीच आपला काही गेम केलेला नाही ना, अशा पद्धतीची भावना त्यांच्या काही सहकार्यांमध्ये आहे, तर ती दूर करण्यासाठी देखील जरांगे पाटील जरा आत्मविश्वासाने जरा जोरात बोलत आहेत. सर तिसरी बातमी आहे, आपले जे केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे त्यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. नारायण राणेंच्या अध्यक्षतेत सर एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक आयोगही नेमला होता. तिथनं पुढं नारायण राणे सातत्याने मराठा समाजाची भूमिका असेल, मराठा आरक्षणाबाबत त्यांचं मत असेल ते मांडत आलेले. त्यांनी काल पण शिंदे सरकारने जेव्हा ही अधिसूचना काढली त्या अधिसूचनेला त्यांनी विरोध केला, एक पत्रकार परिषद घेणार आहे असं पण त्यांनी जाहीर केलेलं, पण आज ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द करत असल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे. मला वाटतं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून मॅन केली, भाजपची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, मराठ्यांना अंगावर घ्यायचं नाही पण ओबीसीना सोडायचं नाही. म्हणजे एकनाथ शिंदे मराठा जो समाज आहे तो सगळा एकनाथ शिंदे यांनी पाहावा, आम्ही ओबीसी सोबत आहोत, ओबीसीवर अन्याय होणार नाही असं एक जी कॅसेट आहे ती कॅसेट भाजपच्या नेत्याने, ओबीसी नाराज होणार नाही याची काळजी घ्यायची, पण मराठ्यांना अंगावर घ्यायचं नाही. जर जरांगे पाटलांचं यश सरकारमुळे मिळतंय असं एक चित्र एकनाथ शिंदे सरकार तयार करतंय आणि त्याला छेद देणारं जर चित्र एखादा केंद्रीय मंत्री भाजपचं जर करत असेल, तर लोक जे म्हणतात की जरांगे युद्धात जिंकले पण तहात हरले, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं असतं. त्यामुळे नारायण राणे यांना ही पत्र परिषद भाजपनेच रद्द करावी लागली, आता पुनर्विचाराच्या म्हणजे विनंतीच्या भूमिकेत आहेत. आणि या पत्रकार परिषदेत ते जरांगेविषयी बोलले असते काहीतरी, त्याच्या नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार इतर नेत्यांवर काही टीका केली असती, त्यातनं आणखीन वाद निर्माण झाले असते, त्याचा फटका अंतिमतः मराठा समाजाचा रोष हा भाजपवर आला असता. एकतर भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते थेट मराठ्यांना अंगावर घेऊ शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना जर पुढे केलं तर ती चर्चा वेगळ्याच पातळीवरती जाते. आणि तो म्हणजे ओबीसी सोबत भाजपचे मोठे नेते आहेत हे देखील भाजप दाखवून देत नाही. म्हणजे कसं आहे, जेव्हा ओबीसींची एल्गार परिषद पहिल्यांदा आंतरवली सराटीमध्येच झाली, त्या भागातच झाली, त्याला पंकजा मुंडे यांना जाऊ दिलं नाही, तर पंकजा मुंडे गेल्या पक्षाने देवयानी फरांदे आशिष देशमुख असे दुय्यम फळीतले नेते ते त्यांना पाठवलं. आता भाजपच्या ओबीसी नेत्या कोण, तर पंकजा मुंडे होत्या, पण ओबीसीच्या वेळेला पंकजांना देखील पाठवलं नाही. आणि याचं कारण हेच की मराठा समाजाचा रोष भाजपवर येऊ नये. आणि जर नारायण राणे आज जर बोलले असते तर ते नक्कीच त्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली असते. आधी ते बोललेच होते हा चौथी नाप असे याला काय कळतंय, तेच जर अशा पद्धतीने बोलले असते आधीच राज्यात छगन भुजबळ एका भूमिकेतन विरोध करतात, तर भाजपकडनं त्यात आग ओतली जाऊ, राणेंकडनं आग ओतली जाऊ नये याची काळजी मला वाटतं भाजपने घेतली आहे. त्यामुळं नारायण राणेची प्रेस कॉन्फरन्स भाजपनंच्याच लोकांनी त्यांना रद्द करायला 100% मला असं वाटतंय, कारण नारायण राणे असं कोणाच्या
म्हणजे अचानक त्यांचा काही दौरा ठरलेला नाहीये, त्यांचा कोणता कार्यक्रम नाहीये, पण हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बोलणारच होते. पण भाजपच्या नेत्याने त्यातले जाणकार आहेत आणि सबुरीने घेणार. राणेंची अडचण काय आहे, त्यांची अडचण कोकणातल्या लोकांची अडचण आहे. कोकणातले मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे आहे. म्हणजे राणे, राव राणे, सावंत ही मंडळी स्वतःला म्हणजे मोठे मराठा समजतात, कडवट मराठा समजतात आणि ते स्वतःला कुणबी समजत नाहीत. तो उघड उघड भेद त्या कोकणामध्ये आहेच. त्यामुळं तिथले मराठे काही कुणबी कुणी स्वतःहून कुणी काही होणार नाही. म्हणजे जे मराठवाड्यात चित्र आहे स्वतःहून कुणबी होण्याचं ते अजिबात कोकणामध्ये नाहीये. तर त्यांना मराठ्यांना म्हणून स्वतंत्र आरक्षण हवं होतं, तर तसं ते होत नाही जारंगे यांच्या प्रयत्नामुळं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे नारायण राणेचा जारंगे यांना विरोध आहे. अच्छा सर, आणखी एक आता आपली चौथी बातमी आपण प्रेक्षकांसाठी आणलेली आहे, ती राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. मार्चमध्ये कदाचित लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, पण त्याचपूर्वी राज्यात राज्यसभेच्या निवडणुका 6 जागांसाठी जाहीर झालेल्या आहेत. इथं सर पार्थ पवार हे इंटरेस्टिंग नाव येत आहे चर्चेत राज्यसभेत. त्यांना कदाचित मावळमधून जागा सुटणार नाही असं चित्र आहे शिवसेनेच्या शिवलिंग बारण्यांमुळे. ते आता राज्यसभेचा मार्ग स्वीकारणार आहेत असं दिसतंय. आता अतिरिक्त कोणाकोणे जागा होत्या ते आपण पाहूया, म्हणजे लोकांना थोडासा अंदाज येईल. भाजपकडून नारायण राणे आहेत, भाजपकडनं नारायण राणे, व्ही मुरलीधरन. तर मला असं वाटतं, म्हणजे हा थोडस धक्कादायक विधान वाटेल तुम्हाला, प्रकाश जावडेकरांचे नारायण राणेंना पुन्हा संधी मिळेल की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर निलेश राणे यांना जर लोकसभा लढवायची असेल तर भाजप नारायण राणेंना रिटायर करणार का, ही मला वाटतं. दोन खासदार का, आता त्यांचा मुलगा हे आहे आमदार आहे, तर राणेंना रिपीट करणार का, हा मला वाटतं कळीचा मुद्दा पुढच्या 10-12 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. आणि राणेंची जी प्रेस कॉन्फरन्स सध्या केली ते त्यांच्या तेही त्यांच्या लक्षात असो, आपण जर काही असा आगाऊपणा केला तर त्याचा तिकिटावरती परिणाम होऊ शकतो, ते एक पण कारण. त्यामुळेच मला वाटतं नारायण राणेंनी ती प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. एक महिना 15 दिवस राहिले, शेवटचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. त्यामुळं 15 दिवसासाठी नारायण राणे आपल्या करिअरवरती परिणाम होईल असा कोणताही प्रयोग करणार नाहीत, त्यामुळे त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. भाजपकडनं नारायण राणे रिटायर होणार आहेत, दुसरे व्ही मुरलीधरन जे भाजपचे सरचिटणीस होते ते रिटायर होते, केंद्रीय मंत्री आहेत, परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीकडनं वंदना चव्हाण या रिटायर होत आहेत, शिवसेनेकडनं अनिल देसाई आणि काँग्रेसकडनं कुमार केतकर ही मंडळी रिटायर होत आहेत. कदाचित या 6 जणांना पण सर संधी मिळण्याची, पुन्हा संधी मिळण्याची, म्हणजे वंदना चव्हाण आणि अनिल देसाई या हे वंदना चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे संख्या वंदना चव्हाण यांना दोनदा संधी मिळाली हेच महत्वाचं होतं. त्यामुळे वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अतिशय नाहीच. ती अनिल देसाई यांचाही प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे ही दोन्ही नाव बाजूला पडलेली आहेत. कुमार केतकर यांनाही संधी मिळण्याची शक्यता मला अतिशय किंवा काँग्रेसला जे राष्ट्रीय स्तरावरती काही नेते न्यायचे आहेत, महाराष्ट्रानंतर त्यांना कोणी सुचलं नाही. तर असा याच्या आधी इम्रान प्रतापगडी होते, पी चिदंबरम हे काँग्रेसकडनं राज्यसभेवर महाराष्ट्रातनं गेलेले आहेत, त्यामुळे तिसरा चेहरा काँग्रेसचा बाहेरून येऊ शकतो. आणि भाजपकडनं मात्र नावांची उत्सुकता आहे, विनोद तावडे ज्यांनी आता जे बिहारमध्ये जे सगळे सत्ता सेट केलेलं आहे, आणि विनोद तावडे यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. पण दुसरं अशी पण चर्चा आहे, विनोद तावडे राज्यात परतू शकतात, मग विनोद तावडे यांच्यावर लोकसभेची पण जबाबदारी आहे. त्यामुळे विनोद तावडे यांचा आता विचार करतील की नाही याच्याबद्दल मी संघटनेतच काम करेल, कारण लोकसभा आहेत, लोकसभेमध्ये थोडस त्यांना हे करावं लागेल, तयारी करावं लागेल. त्यामुळे विनोद तावडे यांचा आता विचार होईल की नाही याबाबत मी स्वतः साशंक आहे. भाजपकडनं विजय रहाटकर जे प्रकाश जावडेकर ज्यांची जागा हे होत आहे रिक्त होत आहे, एक ब्राह्मण चेहरा म्हणून प्रकाश जावडेकरांकडे केरळची जबाबदारी नव्याने दिलेली आहे. पण विजय रहाटकर यांनी ज्या पद्धतीनं राजस्थानची सहप्रभारी म्हणून निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, नंतर महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं, तर रहाटकर डार्क हॉर्स राज्यसभेसाठी ठरू शकतात का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरू शकेल. दुसरं, एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक जागा मिळणार आहे.
मध्ये मुरली देवराय आधी म्हटल्याप्रमाणे नाव आपण मिलिंद देवरा हे आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यांना जर एकनाथ शिंदेने जर शब्द दिला असेल तर ते एक नाव त्यांच्याकडनं निश्चितपणे जाऊ शकतं सर. आणि तुझा प्रश्न राहिला की पार्थ पवार, पार्थ पवारांचं काय होणार, तर ती पण गोष्ट खरी आहे. पार्थ पवारांना जर संधी द्यायचीच असेल किंवा त्यांचं पुढचं राजकारण जर एक फिक्स करायचं असेल, त्यांना दिशा द्यायची असेल, तर पार्थ पवार यांचा विचार हे अजित पवार नक्कीच करू शकतात. कालच आपण सर लेट्स अप मराठीवर पार्थ पवारांसंदर्भातला एक लेख पण लिहिलेला आहे. त्यांच्या ज्या तीन चुका मागच्या लोकसभेच्या वेळी झाल्या हो, त्या तीन चुकांमुळे पण कदाचित त्यांना यावेळीचं तिकीट थोडं अवघड जाईल असं दिसतंय. बरोबर, ते कदाचित राज्यसभेचा मार्ग स्वीकारतील, मागच्या दाराने संसदेवर जातील. तो एक मार्ग आहे. आणि म्हणजे अजित पवारांकडे तसा दुसराचा कोणताही मोठा नेता नाही की जो जे आहे ते आमदार आहेत, खासदार आहेत आणि राज्यसभेवर जाईल असा एक चेहरा आता तरी काही दिसत नाहीये. पण एखादा उद्योगपती जर त्यांना द्यायचा असेल, म्हणजे तुला माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक अनेक उद्योगपती लढवतात आणि ते कशासाठी लढवतात हे पण लोकांना माहिती आहे. तर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोठा खर्च अजित पवार यांच्या गटाला येऊ शकतो. तर ते एखादा उद्योगपती पार्थ पवार यांच्याविषयी राज्यसभेवर पाठवू शकतात याची पण शक्यता नाकारता येत नाही. सर मला आणखी एक राज्यसभेच्या अनुषंगाने एक चर्चा करायची. मध्यंतरी आपण बीडच्या राजकारणाबद्दल जेव्हा लिहित होतो, बोलत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळी पंकजा मुंडेंना एक शब्द दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजे तिथून देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना परळीची जबाबदारी दिली आहे. ती बीड लोकसभेवर प्रीतम मुंडे जाणारच असं धनंजय मुंडे म्हणत आहेत. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन राज्यसभेवर होऊ शकेल का? काय तुमचा म्हणजे राजकीय अभ्यास काय सांगतो? पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणं मला या निवडणुकीत राज्यसभेच्या सध्या तरी अवघड वाटतंय. कारण ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशची निवडणूक भाजप लढलं, पंकजा मुंडे या तिथं सहप्रभारी होते आणि त्या सहप्रभारी असताना त्यांचं फारसं लक्ष तिथे त्या पद्धतीनं यात्रेवर नव्हतं. तर मला वाटतं आणि प्रीतम मुंडे या जर लोकसभेच्या बीडमधनं जर भाजपचे उमेदवार राहणार असतील तर पंकजा यांना राज्यसभेवर घेणं दुरापास्तच मला वाटतंय. त्यांचा विधान परिषदेच्या जागा काही जर रिक्त राहिल्या, शिल्लक राहिल्या, तर त्याच्यामध्ये मला वाटतं नक्कीच पंकजा मुंडे यांचा भाजपवर विचार करेल. पण मला असं वाटतं, माहीत नाही, राज्यसभेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळणं थोडस या क्षणाला कठीण वाटतंय. जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाली, जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी मिळाली, तर प्रीतम मुंडे मात्र लोकसभेला उमेदवार निश्चित करणं नक्की. एका घरात दोन खासदार कसे काय देणार? त्यामुळं मला वाटतं त्या पद्धतीनंच त्यांनी ते निर्णय घेतील, पंकजा किंवा प्रीतम, असं ते गणित असेल, असं ते समीकरण असेल. कदाचित त्या दोघींमध्ये ठरवावं लागेल की तुम्हाला दोघीपैकी कोण पुढे पाठवायचं आहे आणि मग पंकजा मुंडे यांचा पुढे मागे विचार होऊ शकतो. पण त्यामुळेच ही राज्यसभेच्या म्हणजे 2 वर्षापूर्वी राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेसच राज्यामध्ये मोठं सत्तानाट्य झालेलं होतं, गदारोळ झालेला होता. आणि म्हणजे आता आणि यात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहावी लागेल. जर काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली, दोन उमेदवार जर दिले आणि या ठिकाणी जर व्हीप लावायचा जर प्रयत्न झाला, तर ते एक इंटरेस्टिंग आपल्याला पाहावं लागेल. कोणाचा व्हीप कोणाला लागणार? कारण राष्ट्रवादीचा आता 15 तारखेला निकाल आहे. तर ते एक इंटरेस्टिंग घडामोड तिथे होऊ शकते. जर बिनविरोध निवडणूक झाली नाही तर माझी शक्यता की निवडणूक बिनविरोधच होईल. पण जर नाही झाली तर इंटरेस्टिंग सगळं राहील. व्हीप कोणी कोणाला लावायचा, त्याचा कोणी सादर करायचा, या सगळ्या बाबी आपल्याला पुढच्या 10-15 दिवसांमध्ये क्लिअर होतील. तर त्यामुळं मला वाटतं पुढचा महिना देखील पॉलिटिकली फार असंच राहणार आहे, किंवा पुढचे 3-4 महिने मे महिन्यापर्यंत असंच पॉलिटिकली एक घमासान राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्या घडामोडींचा अचूक आढावा आणि अंदाज घेण्यासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.